माझं नाव उज्ज्वला वास्तिक आहे. मी वज्रासनचे स्टुडंट आहे, म्हणजे जेव्हा वज्रासन सुरू केला त्याच्यातली पहिली स्टुडंट म्हणून मी आहे. आणि मी पहिली स्टुडंट अशी आहे की मीच नोकरी लागून बाहेर पडलेली आहे आणि तीन महिन्यामध्ये मी बाहेर निघाली आहे त्या इन्स्टिट्यूटमधून. इन्स्टिट्यूट खूप छान आहे, म्हणजे ज्या गरीब लोकांसाठी आणि ज्या लोकांना मदत नाही आहे, आर्थिक मदत नाही आहे, त्या लोकांसाठी ते खूप छान जागा आहे. ते ॲक्च्युली तिथे सगळ्या प्रकारची लायब्ररी, इव्हन कम्प्युटर वगैरे, सगळे ॲडव्हान्स जे पण टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला भेटते आहे. ठीक आहे. आणि मेन म्हणजे जिद्द एक असते, जिद्द असते ज्या स्टुडंटच्यामध्ये जिद्द असते ते त्या जे तुम्हाला जे मिळून राहिलेलं आहे त्याचा योग्य पुरेपूर वापर करून, जे ते तुम्ही साहित्य आहे त्याचा पुरेपूर वापर करून मग ते तुम्ही समोर जाऊन राहिलेले आहे त्या गोष्टीतनं. आणि त्याची जाणीव असते त्या लोकांना, कारण की ते खूप म्हणजे खूप गरीब घरातून आलेले असतात, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती ज्यांची खूप खराब असते, ज्यांच्याकडे तेवढं साधन नाही, कम्प्युटर नाही, असे लोक ते म्हणजे बाहेर पडून राहिलेले आहेत. आणि ते खरं म्हणजे दुसऱ्यांसाठी ते खूप, मला असं वाटतं की जे अजून लोक आहेत जे ड्युटीवाले आहेत त्या लोकांना रेस्ट्रिक्शन दिला पाहिजे एंट्रीसाठी, कारण की ते लोक बाकू म्हणजे बाकी पण सपोर्ट घेऊ शकत आहेत. तर ज्या लोकांना खरंच खूप गरज आहे आणि त्यांना सामोर जायची जिद्द आहे त्या लोकांसाठी ते खरंच खूप चांगलं स्थान आहे. म्हणजे अभ्यास करून सामोर गेलेल्या व्यक्ती म्हणजे कुठेच मागे पडत नाही, ही गोष्ट खरी आहे, खरंच खूप खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, बाबासाहेबांच्या मार्गावर जायचं म्हणजे खूप लोक प्रयत्न करतात पण जाऊ शकत नाही, ते आपलं लूपहोल्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी पण असेल तशी की आपलं लूपहोल्स आहे आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला आता ही इथे या कंडिशनमध्ये उभं केलं आहे त्या कंडिशनमध्ये आपणही जे लोक अजून समाज जो मागारलेला आहे त्यांना आपल्यासोबत आणायची जिम्मेदारी आपली आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर इट, अँड फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल.